सात वर्षातून एकदा फुलणारी कारवी सध्या आंबोलीत ठिकठिकाणी दिसत असून कारवीच्या या अनोख्या सौंदर्याचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आंबोलीकडे वळू लागली आहेत. पश्चिम घाटातच पाहायला मिळणाऱ्या वैविध्यपूर्ण फुलांपैकी कारवी ही एक प्रजाती आहे. साधारणतः कारवीच्या प्रवर्गाचे 4 ते 5 भाग पाहायला मिळतात. त्यापैकीच आंबोलीत सध्या टोपली कारवी किंवा माळ कारवी या प्रकारातील फुलं पाहायला मिळत आहेत. तब्बल 6 वर्ष या वनस्पतीची केवळ झुडपच असतात. 7व्या वर्षी सप्टेंबरच्या आसपास या कारवीला फुलं येतात. काही दिवसातच या फुलांच्या मागे फळं येतात. मात्र 8व्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला ही फळं फुटतात आणि कारवीचा प्रवास पुन्हा 8 वर्षांसाठी नव्यानं सुरू होतो. कावळे साधला जाणाऱ्या रस्त्यांवर सध्या कारवीची ही झुडप बहरली असून आंबोलीच्या सौंदर्याला आणखीनच झळाळी मिळाली आहे. आपण आता बघतोय ही टोपली कारवी 11 किंवा 12 असं म्हटलं जातं याला ग्रामीण भाषेमध्ये. हा एक कारवीचा प्रकार आहे जो 12 वर्षाने फुलतो. यात आंबोलीमध्ये 5 ते 6 प्रकारच्या कारवी दिसून येतात. त्यात काही कारवी 3 वर्षांनी फुलतात, काही 5 वर्षांनी, काही 7 वर्षांनी, काही 9 वर्षांनी. यातली ही जी आहे ही याला 11 असं म्हणण्याचं कारणच असं आहे की ही 11 वर्षाने फुलते. किंवा मग बकराही म्हटलं जातं, कारण हे जेव्हा तुम्ही डोंगर उतारावर बघता, कारण आंबोली चौकुळगेळ या तिन्ही गावांमध्ये सबंध डोंगर उतारावर ही कारवी आहे. आणि या कारवीला जो आकार आहे तो असा एखादा बकरा चरत असतो अशा प्रकारचा आहे, म्हणून याला बकराही म्हणतात. टोपली कारवी म्हटलं जातं कारण उलटी जेव्हा टोपली आपण ठेवतो ती टोपली या कारवीप्रमाणे म्हणजे दिसते. त्याशिवाय या कारवीचा जो आत्ता जो फुलारा जो आला आहे हा तब्बल 12 वर्षाने आंबोलीत आला आहे. हा एक प्रकारचा फुलांचा उत्सव समजतो आम्ही इथले ग्रामस्थ. आम्ही पर्यटन व्यावसायिक आहोत आणि आम्हाला खूप आनंद होतो की ही कारवी यंदा फुलली आहे, कारण ही कारवी फुलल्यानंतर निसर्ग पर्यटकही मोठ्या संख्येने आंबोलीत येणार आहेत. त्याशिवाय इथल्या निसर्गाचे सुगीचे दिवस यंदाच्या वर्षी म्हणा किंवा यापुढे असतील, कारण ही टोपली कारवी फुलल्यानंतर निसर्गात शेतात किंवा एकंदरीत वातावरण हे सुगीचं असतं असं म्हटलं जातं जाणकारांकडून. तर आम्ही आशा करतोय की खरोखरच सगळं दुष्काळ आणि हे सगळं निघून जावं आहे त्याचं हे प्रतीक असावं. आणि यंदा या फुलांचं मध, ज्याला कारवीचं मध औषधी असतो असं म्हटलं जातं, तो मधही यंदा मोठ्या संख्येने मिळणार आहे. तर त्या मधाचंही चव लोकांना चाखता येणार आहे. तर अशा प्रकारचं हे फुलोरा तर आहेच. याशिवाय 160 ते 170 प्रकारच्या फुलांनाही सध्या आंबोलीत बहर आला आहे आणि तो आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी, कॅमेराबद्ध करण्यासाठी सध्या आंबोलीत शेकडो संख्येने निसर्ग पर्यटक येत आहेत छायाचित्रण करण्यासाठी. आमची ग्रामस्थ म्हणा किंवा आम्ही निसर्ग प्रेमी आहोत म्हणून आमची एकच विनंती या पर्यटकांना आहे की सगळं नियम पाळून तुम्ही ह्या पर्यटनाचा आनंद घ्या. अन्यथा कासमध्ये ज्याप्रमाणे निर्बंध घालावे लागले त्याप्रमाणे आंबोलीत घालू लागू नये, हीच एक इच्छा आम्ही व्यक्त करतो या ठिकाणी.